आम्हाला यशवंत करण्याचा उद्देश ठेवून तरुण भारतने सुरू केलेली ही संकल्पना स्वागतार्ह अशीच आहे. ही पुस्तिका अभ्यासून 10वीत उत्तम गुण मिळवणे हे आमचे उद्दिष्ट असणार आहे. आम्ही नक्कीच यशवंत होऊ ही ग्वाही आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची. 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या तरुण भारत संचलित यशवंतवा या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मंडोळी हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक के व्ही जठार यांनी मागील अनेक वर्षांपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना यशवंतवा ही पुस्तिका कशी मार्गदर्शक ठरत आहे याची माहिती देऊन तरुण भारतच्या या उपक्रमाचा गौरव केला. तर तुमचा आमचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आणि सतत कुणालाही कुठे वेगात आल्यावर तरुण भारत हे नाव आहे. तर या तरुण भारतनं ह्या पूर्ण बेळगाव जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं यासाठी एक संकल्प केलेला आहे. हा संकल्प कोणता आहे तर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्षी नवीन नवीन चेंज होत जातात यासाठी त्यांनी आपली एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि त्या पुस्तिकेचं नाव आहे यशवंतवा. सर्व विद्यार्थ्यांनी यशवंतवा. तरुण भारतचे प्रतिनिधी प्रसाद सुप्रभू यांनी यावेळी यशवंतवा सुरू करण्यामागची संकल्पना स्पष्ट केली की मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना 10वीमध्ये चांगलं यश मिळावं हा उद्देश आहे याच्यामागचा. आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये शिकणारी जी मराठी माध्यमातली मुलं आहेत 10वीतली, शहरी भागात काय होतं बऱ्याचशा ट्युशन्स असतात, शिक्षक अभ्यास करून घेत असं नाही, शिक्षक भरपूर सराव करून घेतात कारण आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा, मुलं चांगल्या गुणाने पास व्हावी ही शिक्षकांची इच्छा असते. त्यासाठी शिक्षक भरपूर सराव करून घेतात, ज्यादा तास घेतात, मार्गदर्शन करतात, सराव चाचण्या होतात. पण हे सगळं करण्याबरोबरच स्वतः काहीतरी करायचं जे असतं कारण स्वतःचे प्रयत्न फार महत्त्वाचे असतात आणि हे प्रयत्नामध्ये एक भाग येतो तो म्हणजे खाजगी शिकवण्यांचा आणि तो सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना तितकासा परवडेल असं नाही. महागडी ट्युशन्स शहरामध्ये आहेत, ग्रामीण भागातही ट्युशन्स घेणारे लोक आहेत पण सगळ्यांनाच तिथं जायला मिळेल किंवा परवडेल असं नाही. त्यामुळे आमचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर सरांनी एक संकल्पना पुढे आणली की मराठी शाळेतल्या मुलांची टक्केवारी वाढावी, मराठी शाळेतल्या मुलांची 10वीची मुलं ही चांगल्या गुणानं उत्तीर्ण व्हावी. यामध्ये पैसे कमवण्याचा अजिबात उद्देश नाही आहे कारण त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर तज्ज्ञ शिक्षकांना बोलावून घेऊन प्रत्येक विषयाचं जे काय आहे 10वीसाठी एक्स्ट्रा जे सराव केला पाहिजे त्या संदर्भातली माहिती आम्ही या पुस्तिकेच्या माध्यमातून 10वीच्या मुलांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आमच्या पुस्तिकेचं नाव आहे यशवंत व्हा, तुम्ही सगळेच यशवंत व्हा, यावर्षी चांगला निकाल तुमचा आला पाहिजे आणि आम्हाला अशी संधी मिळाली पाहिजे की मंडोळी हायस्कूलच्या निकालची बातमी आम्ही ज्या वेळेला निकाल लागेल पुढच्या वर्षी तेव्हा अतिशय ठळकपणे घालू शकू की मुलाने बाबा खरंच शाळेचं नाव काढलं, शिक्षकांचं नाव काढलं. सदिच्छा देतो. तरुण भारत वितरण विभागाचे प्रतिनिधी श्रीकांत बुवा, विनोद चौगुले आदींनी या पुस्तिकेची व त्या संदर्भातील वितरण व्यवस्थेची माहिती दिली. शाळेला तरुण भारतच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पुस्तिकेचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचा निर्णय जाहीर केला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.